आता मी बार्शी टाकळी जी आहे या स्टॉपवर आलेलो आहे. महानुभाव पंथस्थान दर्शनीय सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र बार्शी टाकळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील स्थान वंदन करत आहोत. स्थान पोथीप्रमाणे या स्थानाचा क्रमांक 174 असा आहे. या स्थानाला जाण्याचा मार्ग बार्शी टाकळी हे गाव अकोला मंगरुळपीर मार्गावर अकोल्याहून 16 किलोमीटर अंतरावर आहे. मंगरुळपीरहून 48 किलोमीटर अंतरावर आहे. पातूर ते बार्शी टाकळी मार्गे कापसी 24 किलोमीटर अंतरावर आहे. पातूर ते बार्शी टाकळी पायमार्ग राजंदा मार्गे 20 किलोमीटर अंतरावर आहे. बार्शी टाकळी हे पूर्णा खांडवा लोह मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. धन्यवाद प्रणाम. मी आज बार्शी टाकळी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथं तपस्विनी आई मला भेटल्या. काय नाव आई? भागरताबाई. भागरताबाई इथं आहेत. या स्थानाची काय माहिती आहे? ती फक्त निद्रा आहे. निद्रास्थान आहे इथं. स्वामींचं एक दिवसाचं जे काही आहे निद्रास्थान या ठिकाणी आहे. आणि असेच संत महात्म्याचं जे काही प्रसन्नता आहे ते खूप महत्वाचं आहे. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज श्री क्षेत्र आपण बार्शी टाकळी येथील स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत. आता प्रत्यक्ष आपण हे स्थानवंदन करूया. स्थानांची माहिती. वस्ती स्थान हे स्थान बार्शी टाकळी गावातील माळीपुरा विभागात विद्रुपा नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उत्तरेश्वराचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. हे मंदिर जे आहे अतिशय पुरातन आहे. नवीन बांधकाम काही झालेले नाही. हेमाडपंथी अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण प्रत्यक्ष येथील जे काही मंदिर दगडाने शिळाने जे काही बांधलेलं आहे पुरातन जी काही वास्तू आहे त्या मंदिराचा परिसर तसेच मंदिरातील स्थान वंदन आपण करत आहोत. आपण सध्या या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. अतिशय सुंदर व हेमाडपंथी असं हे बांधकाम आपल्याला सध्या दिसून येत आहे. आपण आता या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि या स्थानाची लीळा आपण श्रवण करणार आहोत जी या स्थानावर लिहिलेली आहे.
स्थानपोथीनुसारच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रुद्धपूरला जाताना पातूरहून बार्शी टाकडीला आले. त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्ध लीळा 148 स्थानपोथी. दुसऱ्या दिवशी ते येथून येळवनला गेले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातील स्थान निर्देशरहित आहेत. अनुपलब्ध स्थान 1. देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान. बार्शी टाकडीची एकूण स्थाने 2 आहेत. या साईडला बाहेर आपल्याला ही नदी दिसत आहे आणि इथूनही बाहेरून आपण मंदिराचा भाग पाहूया. याही दरवाज्याने आपण आतमध्ये जाऊन पाहूया. या ठिकाणी लीळा लिहिलेली आहे. आदरणीय ताईंची इथं भेट घेतली आणि आपण आता पुढच्या स्थानाला जात आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण जंगल या साईडला दिसतंय. रस्त्याने उदा
लोक येत नाही आहे, गाडी चालवणं हे एक विशेष आहे. मित्रांनो, पुढचं स्थान अवश्य पहा, पण या व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर जरूर करा. आणि चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. दंडवत प्रणाम.